2019 निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर न करता मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ गुजरातमध्ये ठाण मांडून होतं, पण तरी सुद्धा भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच विजयी झालाय असं म्हणत काँग्रेसवर टीकाही पवार यांनी केली आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अजित दादा पवार आहेत. दादा, कसं बघता निकालाकडे? हा निकाल अतिशय सर्व देशातल्या जनतेला सर्व स्तराला विचार करायला लावणारा निकाल आहे. जे म्हणत होते की आता देशामध्ये दुसरं कुणीच नाही, दुसरा नेताही नाही, दुसरा कुठला पक्षही नाही, आता एकच पक्ष एकच नेता, जसं वन नेशन वन टॅक्स अशा प्रकारची जी भाषा चाललेली होती त्या GST निमित्तानं, तशा प्रकारे ह्या बाबतीमध्ये देखील बरेच जण बोलायला लागलेले होते. परंतु हा निकाल ज्यावेळेस येत होता त्यावेळेस कधी कधी ज्यावेळेस चुरस निर्माण झाली आणि कधी काँग्रेस पुढे जायची कधी भाजप पुढे जायची आणि एक परिस्थिती एक वेळ तर अशी आली की कुणाचं सरकार येईल ते कुणालाच सांगता येत नव्हतं. हे तासापूर्वी कुणाचं सरकार येईल हे भाजपलाही सांगता येत नव्हतं, काँग्रेसलाही सांगता येत नव्हतं आणि मीडियालाही सांगता येत नव्हतं, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विश्लेषकांना पण सांगता येत नव्हतं. परंतु नंतर मात्र निकाल आला आणि त्यांना जी मॅजिक फिगर मिळायला पाहिजे ती मॅजिक फिगर त्या ठिकाणी मिळाली. तिथली 92 ही मॅजिक फिगर होती, त्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले. पण जिथं 150 बद्दल भारतीय जनता पक्षाचे लोक बोलत होते तिथं 150 नाही, पार चुरशीचे, म्हणजे आता सरकार राहतंय का जातंय, सरकार राहतंय का जातंय, इथपर्यंतचा विचार करायला लावणारा रिझल्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सह, मंगेश चिवटे, जय महाराष्ट्र, नागपूर.